दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय अभ्युदय पाईल्स. ठाणे शहरामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय. मतदान करण्यासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायलाच मिळालंय. धुळ्यातील साखरी रोड येथील स्वामी ठेवराम हायस्कूल मतदान केंद्र ते मोठ्या प्रमाणावर कायद्याचं उल्लंघन करताना दिसून आलंय. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक व कार्यकर्ते सरासर बूथ जवळ उभे राहून लोकांना हात जोडून प्रचार करताना आढळून आलाय. असे अनेक व्हिडिओ व छायाचित्र मिळून आले आहेत ज्यामध्ये भाजपाचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना प्रशासनाचा कुठलाही वचक दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत कुठलाही प्रचार करू नये व कुठल्याही पक्षाच्या नगरसेवक व प्रतिनिधी प्रचार करू शकत नाही. जिल्हाधिकारी यांचा आदेश असून देखील असा प्रकार पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी पाहणी करायला आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रणजित राजे भोसले यांना देखील निदर्शनात आले व हा प्रकार पाहायला मिळालाय. या ठिकाणी होत असलेला गैरप्रकार लक्षात घेता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. साखरी रोडच्या काही शाळांमध्ये या ठिकाणी ठेवराम स्वामी ठेवराम हायस्कूल असेल इतर भागामध्ये या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक या बूथमध्ये जाऊन प्रचार करतायत, लोकांना हातं जोडताय आणि कमळाला मतदान करता अशा पद्धतीचं आवाहन करतायत. हे कायद्याचं उल्लंघन आहे. आचारसंहिता ज्या आपल्याला मांडून ठेवलेली आहे त्याचं सुद्धा उल्लंघन करण्यात आलं. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि निवडणूक आयोगाला विनंती करतो की तात्काळ आज आतापासून या ठिकाणी जे 100 मीटरच्या आत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या त्यांच्या नगरसेवक असतील त्यांना या ठिकाणी प्रवेश देऊ नये अशा पद्धतीची मी विनंती करतो. मुंबई नगरीमध्ये बॉलिवूड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. बॉलिवूड स्टार्स शेट्टी सिस्टर्स यांच्यासह हंसिका मोटवाणी तसेच श्री राधे गुरुमा यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय. Vote and we want our India to grow, so I request everyone, please go vote, it's our right. I think more than being a public figure, I'm an Indian and it's my right to vote and I want my country to grow, so please jaake vote kijiye, it's very important. These views are for another day. Aaj filhal yahi kahungi, please go vote. Thank you guys. Thank you. Ubha asleela truck tire puncture kadat hota. Ubha asleela truck madhil chalakane aajubajune zhadacha fandyat dagad ityadi suraksha mhanun thevle hote jenekarun magun yenarya vahanala disle pahije, but amravati kadun yenara 460 tempo madhil चालक मोबाईलवर बोलत असता असे बंधाऱ्यांनी माहिती दिली असता 407 हे वाहन इतके वेगाने होते की चालकाला लक्षात आले नाही की समोर ट्रक आहे. 407 हा टेम्पो क्रमांक MH 31FC 2982 हा आहे. तिवसा येथील पोलीस स्टेशनला माहिती मिळताच लगेच अपघात स्थळी दाखल झाले. तिवसा येथे घटनास्थळी पंचनामा करून 407 मधील चालक आणि क्लिनरला रुग्णवाहक बोलावून अमरावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 407 मधील चालक आणि क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दिंडोरी मतदारसंघातील येवल्यामध्ये शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत योग्य उमेदवारा निवडून द्यावे असे देखील यावेळी शिक्षक आमदार म्हणाले. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येक मतदार बंधुभगिनींना माझी नम्र विनंती, आपण मतदानाचा हक्क आहे तो बजावला पाहिजे आणि देशाची अर्थव्यवस्था सगळी कशी सुधारणार आहात या लोकशाही मार्गातून सुधारणार, म्हणून माझी सर्वांना विनंती मतदार बंधुभगिनींना आपलं मत प्रत्येकाने विचार करून ज्याच्या त्याच्या सोयीने करावा ही माझी आग्रहाची विनंती. मुंबईत मतदानासाठी प्रवीण दरेकर यांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली असता प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधलाय. ते पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी पुन्हा या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी जनतेची इच्छा असल्याचे दिसत आहे. तसेच आज उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप आणि महायुतीला मिळत आहे. मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे आणि पियुष गोयल यांचा विजय होईल या व्यतिरिक्त ते पुढे काय म्हणाले ऐकूयात. प्रतिसाद मतदारांचा भारतीय जनता पार्टी महायुतीला दिसतोय आणि म्हणून मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर आज मतदारांची गर्दी पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा देते दिसते आणि त्यातनं गर्दी उसळलेली बघायला मिळते. आता बाळासाहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा काँग्रेसबरोबर जावं लागेल तेव्हा मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करेन. आता त्यांचे कर्तृत्ववान सुपुत्र ते तिथे राहतात मातोश्रीत तिथे हाताला मतदान करणार आहेत आणि उबाटा ठाकरेचे सगळे कार्यकर्ते आज हाताचा पंजा घेऊन प्रचार करतायत. हे खरे बाळासाहेबांचे सैनिक आहेत की कोण आहेत याचा मराठी माणूस आणि जुना शिवसैनिक विचार करतो. एकतर्फी लढाई आहे. पियुष गोयल महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नांदूर मधुमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. हक्काचे 11 TMC पाणी मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत फक्त 3 TMC पाणी मिळाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. गंगापूर वैजापूर तालुक्यातले शेतकरी नांदूर मधुमेश्वरच्या पाण्यासाठी आक्रमक झाले आहेत. ऐकूयात बळीराजा काय म्हणतोय ते. आमचं आंदोलन आज आमचं नाशिक जिल्ह्यातून 11 TMC पाणी जे येतं त्यातून फक्त 3-3.5 TMC पाणी आम्हाला आतापर्यंत मिळालेलं आहे. आणि प्रत्येक वर्षी 2004 पासून आम्हाला जे पाणी चालू झालेलं आहे तर ते त्यापासून आम्हाला आतापर्यंत संघर्षच करावा लागत आहे. प्रत्येक रोटेशनला आम्हाला शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस घरदार सोडून आम्हाला इथं औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला यावं लागतंय. प्रत्येक रोटेशनला आम्हाला भांडावं लागतंय शासनाशी. आणि त्याकरता शासनाला माझं एक निवेदन आहे की त्यांनी आमचं हे तळमळीचं जे म्हणणं आहे ते त्यांनी लक्षात घेऊन आमचं जे 11 TMC पाणी आहे ते पूर्ण पाणी आम्हाला रोटेशन प्रमाणे त्यांनी द्यावं हीच आमची शेतकऱ्याची तळमळीची विनंती आहे. आणि आता इतका दुष्काळ पडलेला आहे की अक्षरशः जनावराला हिरवा चारा नाही, पशु पक्षी मरत आहेत आणि आमच्या ज्या माता भगिनी त्यांना लांब लांबून डोक्यावर पाणी आणावं लागतंय. त्याकरता शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला आमचं जे म्हणणं आहे ते तात्काळ त्यांनी मान्य करावं आणि तात्काळ आम्हाला उन्हाळी आवर्तन सोडावं हीच आमची शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो. चोपडा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील व शहरालगत असलेल्या नाले मान्सूनपूर्व नाल्याच्या साफसफाईला वेग आलेला आहे. चोपडा नगर परिषदेच्या वतीनं मान्सूनपूर्व साफसफाई करण्यास सुरुवात केलेली आहे. नाल्यातील गाळ व काटेरी झुडपे काढण्यात येत असून नालेसफाईनंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने संपूर्ण गाळ आणि टकाटारी झुडपे उचलून फेकण्यात येणार. यानंतर शहरातील गटारीची देखील सफाई करण्यात येणार आहे. पावसाची पाणी गटारीमध्ये तुंबणार नाही यासाठी नगर परिषदेने मनुष्यबळाची व्यवस्था केलेली असल्याचे स्वच्छता निरीक्षक वी के पाटील यांनी सांगितले. पूर्व कामाला अत्यंत वेग आलेला आहे. आपण रत्नावती नदीमधील सर्व काटेरी झाडे झुडपे काढून घेतलेली आहेत. तसेच प्रताप शाळेपासून तर सुंदरगडीपर्यंत म्हणजे काम चालू आहे. सदरचे काम 2 दिवसात आटून जाईल. त्यानंतर उद्यापासून समजा आपण मेन बाजारपट्ट्याच्या ज्या मोठ्या गटरी आहेत त्या गटरींचा गड तळापासून काढण्याचं काम आपण सुरू करणार आहोत. तसेच उद्यापासूनच आपण 3 ट्रॅक्टर आणि 1 JCB अजून भाड्याने लावत असून नदीमध्ये जो गाळ वगैरे आणि काटेरी जे झाडे जमा झालेली आहेत ते उचलण्याचं कामही आपण युद्धपातळीवर करून घेणार आहोत. पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहणार नाही याबाबत आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आपण त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केलेली आहे. ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या केल्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांचा गंभीर आरोप आहे. ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ व संतापजनक आणणार आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा नाहीतर 6 किंवा 7 तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करण्यात येणार असं बच्चू कडू म्हणाल्यात. ऐकूयात. मला असं वाटतं का ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे. पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतो, कोणी त्याच्यावर हल्ला करू नये, त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळं होत असेल तर मला वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे. ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं, भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं, त्याचा संघरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत. सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे. एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे. दोनपैकी एक करणं गरजेचं आहे. ते नाही केलं तर 6 जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत, पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेल्यात. आज 20 मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते. सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा काळव्याकडे निघाला. कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचं दिसले. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले. या महिलेने त्यांना आपल्या डोक्यावर मार बसल्याने गरगरत असल्याचं सांगितलं. शिंदे यांनी तत्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिलंय. तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. देश की तमाम खबरों को जानने और देखने के लिए जुड़े रहिए महा न्यूज 7 के साथ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आर एड्रेस विनोबा नगर खरबी रिंग रोड नागपुर. आर कॉन्टैक्ट 8668792352, 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्यपाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.